हातवट्टी दारू बनवण्यासाठी लागणारा 85,500 रुपये किमतीचा 90 पोती काळा गुळ जप्त करून तालुका पोलीस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेवणसिद्ध सायबण्णा म्हेत्रे असं गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचं नाव असून या कारवाईत पोलिसांनी प्रत्येकी 30 किलो वजनाची 90 पोती काळ्या गुळाची पावडर जप्त केली. सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचं पथक हे 24 तारखेला पहाटेच्या सुमारास सोलापूर ते हैदराबाद रस्त्यावर गस्त घालत होतं. त्यावेळी मुळेगाव तांडा इथं जाणाऱ्या कमानीजवळ संशयास्पदरित्या एक व्यक्ती थांबलेली दिसली. त्यावेळी त्या व्यक्तीकडे चौकशी केली असता त्याच्या ताब्यात हातभट्टी दारूसाठी लागणारा काळा गुळ मिळून आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांनी दिली. मुळेगाव तांडा इथे नेली ती बघता तिच्यात एक तिची चौकशी केली असता 85,000 रुपयाचे 90 पोती गुळ आपल्याला त्या ह्याच्यात मिळाला, गाडीमध्ये मिळाला. तो गावठी हातभट्टी बनवण्यासाठीच चालला असल्याने ते आरोपी त्यातील जो ज्याच्याजवळ माल ताब्यात मिळाला तो आरोपी रेवणसिद्ध साहेबांना म्हेत्रे राहणार माळीवस्ती यांच्या ताब्यातून तो माल जप्त करून त्यांना अवैधरित्या गुळ हातभट्टी बनवण्यासाठी नेत असल्यामुळे तो माल जप्त करून इकडील पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर नंबर 853/21 दारूबंदी कायदा 65 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस कॉन्स्टेबल किशोर सलगर अधिक तपास करतायत.